नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण पाहत आहात शानदार न्यूज बातमीपत्रामध्ये पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हेगारी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण बातमीपत्र बँक फोडण्याच्या तयारीत होते दोन जण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर विभागाने केले जेरबंद सत्तावीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत तब्बल अकरा घरपोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यासह चार चाकी गाडी एक रिव्हॉल्वर तेरा जिवंत कारतुसे असा सत्तावीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये प्रशांत काशीनाथ करोशी राहणार इंस्पुर्ली तालुका करवीर व त्याचा साथीदार अविनाश शिवाजी आडावकर वर्ष अठ्ठावीस राहणार धामणी तालुका आजरा अशी अटक केलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत प्रशांत करोशी याने काही दिवसापूर्वी पुणे येथून हायड्रोलिक जॅक व घॅस कटर खरेदी केला होता त्याच्या सहाय्याने तो कोल्हापूरतील बँक फोडण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार घरपुडीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला प्रशांत करोशी हा चोरीची गाडी घेऊन कोल्हापुरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती पोलिसांनी त्याला शिएफाटा परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले आहेत त्याच्याकडील गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये हायड्रोलिक जॅक ऑक्सिजन सिलेंडर व गॅस कटर कटावणी असे चोरीचे साहित्य मिळून आले आहे सदच्यचे साहित्य चोरी करण्यासाठी वापरत ही माहिती पुढे आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर विभागाने आपली खाकी दाखवली असता करोशी याने आपला मित्र अविनाश आडावकर याच्या मदतीने घरपोडी केली असल्याचे उघड झाले आहे विशेष म्हणजे जिल्ह्यातील खोक्यात गुन्हेगार प्रकाश बांदिवडेकर यांच्या घरावर डल्ला मारत त्याची रिव्हॉल्वर व जिवंत कारतूसे लंपास केली होती तसेच प्रशांत करोशी याने काही दिवसापूर्वी पुणे येथून हायड्रोलिक जा खरेदी केला होता त्याच्या सहाय्याने तो कोल्हापुरातील बँक फोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे पोलिसांनी आणखीन कसून चौकशी केली असता जिल्ह्यातील जुना राजवाडा करवीर राजापुरी तसेच राजारामपुरी व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण अकरा के केल्याचे व चोऱ्या केल्याचे गुन्हे यावेळी उघडकीस आले आहे यामध्ये चोरट्याकडून एक कार चारचाकी तीनशे चाळीस ग्रॅम सोने रिव्हॉल्वर तसेच तेरा जिवंत हे व चोरीचे साहित्य असा एकूण सत्तावीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले संतोष पवार तसेच श्रीकांत मोहिते यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर विभागाच्या धडाकेबाज धडाकीबाज कारवाईने कोल्हापूर शहर परिसरातून या कारवाईचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे शानदार न्यूजसाठी कोल्हापूरहून प्रतिनिधी हुसैन शेख